तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी धोबी समाजाला अनुसूचित जाती सवलत मिळाली पाहिजे यासाठी डॉक्टर भांडे समितीचा अहवाल स्पष्ट करून केंद्र सरकारला शिफारस केली होती, त्यावर प्रतिउत्तर म्हणून केंद्र सरकारचे पत्र आले की विधीपत्रामध्ये धोबी समाजाची माहिती केंद्र सरकारकडे पाठवावी, मात्र यावर अजूनही राज्य सरकारने त्या पत्राची दखल घेतली नाही असा आरोप करत धोबी समाजाची माहिती केंद्र सरकारकडे तात्काळ पाठवावी, अन्यथा धोबी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा कटाक्ष शब्दात महाराष्ट्र राज्य धोबी परीट महासंघ सर्व भाषिकचे संस्थापक अध्यक्ष डी डी सोनटक्के यांनी राज्य सरकारला आवाहन केले. निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगे बाबा, महाराष्ट्र राज्य परीट धोबी समाज महासंघ व महाराष्ट्र राज्य परीट धोबी आरक्षण समन्वय समितीच्या वतीनं 4 सप्टेंबर 2020 संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तहसील कार्यालयासमोर निदर्शने व अन्नत्याग आंदोलन आम्ही केलं होतं की महाराष्ट्र सरकारला आमच्या प्रश्नाची जाण असली पाहिजे, सरकारपर्यंत आमचा आवाज गेला पाहिजे या भावनेतून आम्ही ते आंदोलन केलेलं होतं. कारण गेल्या 65 वर्षापासून आम्ही आमच्या हक्काची मागणी जी आहे, आम्हाला नवीन आरक्षण नाही पाहिजेत, आम्ही होतोच फक्त पूर्ववत आम्हाला समाविष्ट करण्यासाठी आम्ही गेल्या 65 वर्षापासून लढतो आहे. आणि म्हणून 2019 तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या सहकार्याने संजय कुटे साहेबांच्या सहकार्याने 4 सप्टेंबर 2019 केंद्र शासनाला धोबी समाजाला अनुसूचित जातीची सवलत मिळाली पाहिजेत डॉक्टर भांडे समितीचा अहवाल स्पष्ट करून शिफारस केली. 1 वर्षाचा कार्यकाळ लुटला. केंद्र सरकारने 1 ऑक्टोबर 2019 एक पत्र पाठवलं की विहित नमुन्यात धोबी समाजाची माहिती राज्य सरकारने पाठवावी असं एक पत्र आलं, पण 1 वर्षाचा कार्यकाळ झाला अजून राज्य शासनाने त्या पत्राची दखल घेतलेली नाही. आम्ही महाराष्ट्र सरकारच्या विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले साहेब, संबंधित सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे साहेब, शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू साहेब, इतर आमदारांना सुद्धा भेटलो की 1 वर्ष झालं केंद्र सरकारचं पत्र आलेलं आहे, पण आमची अजून विविध प्रपत्रामध्ये माहिती गेलेली नाही. शेवटी त्या पत्राची दखल महाराष्ट्र शासन घेत नाही हे आमच्या थोडं लक्षात आलं, आणि म्हणून आम्ही आरक्षण समन्वय समिती सर्व भाषिक महासंघाच्या वतीनं आणि म्हणून भविष्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या या सर्व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे साहेब, सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजीत कदम साहेब, आपल्याला विनंती करतो की विविध प्रपत्रामध्ये लवकरात लवकर धोबी समाजाची माहिती आपण केंद्र सरकारला पाठवावी, अन्यथा भविष्यामध्ये धोबी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असं मी आपल्याला आवर्जून धोबी समाजाच्या वतीनं आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवित. केंद्राच्या मागणीनुसार केंद्र सरकारला विविध पत्रामध्ये धोबी समाजाची माहिती केंद्र सरकारकडे पाठवायची होती, मात्र यावर अजूनही राज्य सरकारने दखल घेतली नाही. या पार्श्वभूमीवर आरक्षण समन्वयक समिती सर्व भाषिक महासंघाने मुंबई येथे 5 नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आणि या प्रश्नावर लक्ष घालण्यासाठी त्यांना विनंती केली असता त्यांनी ज्या प्रकारे आमच्यासमोर सकारात्मक विचार मांडले त्यामुळे धोबी समाजाला योग्य न्याय मिळेल अशी आशा आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य धोबी परीट महासंघ आणि सर्व भाषिकचे संस्थापक अध्यक्ष डी डी सोनटक्के यांनी विदर्भ टीव्हीशी बोलताना दिली. 5 नोव्हेंबर 2020 मुंबई येथे या महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की आपण आमच्या या विविध प्रपत्र पाठविण्याच्या प्रश्नामध्ये आपण लक्ष घालावे. त्यांनी आमच्या शिष्टमंडळाला अतिशय शांतपणे आमची समस्या ऐकून घेतली आणि त्यांनी सकारात्मक असे विचार आमच्यासमोर मांडले. आम्हाला एक त्या ठिकाणी कोश्यारी साहेबाला भेटल्याच्या नंतर आमच्या समाजाला न्याय मिळेल अशी आशा आम्हाला त्या ठिकाणी मिळाली.